औरंगाबाद ग्रामीण विशेष पथकानं गुजरात इथं काळ्या बाजारात जाणारे 6.5 लाखांचे रेशन दुकानातील तांदूळ पकडले आहेत. तांदुळासही जवळपास 15,77,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. मंगळवारी संध्याकाळी जालना येथून गुजरात इथं एका ट्रकमधून रेशनचे तांदूळ काळ्या बाजारात विकण्यासाठी जाणार असल्याची खात्रीदायक माहिती औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली होती. माहिती खात्रीदायक असल्यानं विशेष पथक दुपारपासूनच औरंगाबाद जालना महामार्गावर सापळा रचून बसले होते. संध्याकाळी खबऱ्याने दिलेल्या वर्णनाचा संशयित ट्रक येत असल्याचं पाहून पथकानं तो ट्रक चिकलठाणाजवळील महामार्गावर थांबवला आणि त्या ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये तांदळाने भरलेल्या शेकडो गोण्या पोलिसांना आढळून आल्या. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता तो तांदूळ रेशन दुकानातील होता हे स्पष्ट झालं. पोलिसांनी ट्रक आणि त्यातील रेशनाचे तांदूळ असे 15,77,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तांदुळाच्या काळ्या बाजारामागे कोण कोण आरोपी आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.